पुण्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण द्यावं याकरिता पुणे जिल्हाधिकारी यांना धनगर समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. गेल्या 70 वर्षांपासून प्रत्येक राजकीय पक्ष आम्हाला फसवत आहेत. आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही कुठल्याही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं दिला गेलाय. यावेळी धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल अप्पा धायगुडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून लिहून दिलं मुख्यमंत्री असताना, तरी आमचं काय झालं नाही. 5 वर्ष आम्ही झगडतो तरी आता झालं नाही. तर एकही रस्त्यावर कुठला मंत्री अधिकारी जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. मागण्या काय तुमच्या? आमच्या धनगर समाजाला आरक्षण मिळाव. धनगर आणि धनगर हिचं दोनच अक्षरचं हे आहे, तरी वेळोवेळी आम्हाला फसवता येईल नाही. तरी आमच्या मागण्या पूर्ण करा. तुमचं नाव सांगा आणि प्रामुख्याने मागणी कशी आहेत आणि कुठले तुमचं आरक्षण आहे, कुठल्या गटातलं आणि कसं निर्मित आलं पाहिजे? मी धनगर समाज उन्नती मंडळाचा जिल्हाध्यक्ष अनिल अप्पा धायगुडे. हां, नमस्कार. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. गेल्या 70 वर्षापासून आमचा समाज आरक्षणासाठी झगडत आहे आणि या आरक्षणाचं प्रत्येक सरकार, येणारं जे बी सरकार आहे, ते फक्त आम्हाला गाजर दाखवत आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत टोलवाटोलो करत आहे. तर ह्या आरक्षणाची मागणी करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निवेदन देत आहोत की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा जो एस टी आरक्षण दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याचा अध्यादेश हा वरती दिल्लीला पाठवावा आणि आमच्या आरक्षणाचं जे म्हणणं एवढ्या दिवस पडलेलं भिजत घोंगडा आहे ती मागणी आमची पूर्ण करावी, नाहीतर हे आंदोलन महाराष्ट्रभर उग्र परिसर करण्यात येणार आहे. तरी सरकारने याची नोंद घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की गेले अनेक वर्ष आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न भिजत घोंगडा पडल्यासारखा पडलेला आहे आणि येणारं प्रत्येक सरकार फक्त आम्हाला आश्वासन देतं परंतु ते करत नाही. मागच्या वेळी पंढरपूर ते बारामती हे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की आम्हाला तुम्हाला आरक्षण देऊ. पण पहिली कॅबिनेट गेली, दुसरी कॅबिनेट गेली, परंतु आरक्षण मिळालं नाही. जाता जाता सरकारने तेवढ्या 20-22 योजना घेतल्या परंतु त्या 20 योजनांची अंमलबजावणी झाली नाही. आता आम्हाला उद्धव ठाकरे सरकारला हे सांगायचं आहे की ज्या 20-22 योजना त्याची तर अंमलबजावणी कराच, परंतु एस टी आरक्षणाचा जो आमचा प्रश्न आहे तो अनेक वर्ष भिजत पडलेला आहे. आम्ही काय वेगळं मागत नाही. आमची इथं वेगळी अशी काही मागणी नाही. जे आमच्या नशिबात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या याची अंमलबजावणी करावी. शब्दांचा योग्य अन्वयार्थ लावण्यावर त्या लोकांना न्याय देण्याच्याऐवजी शब्दांचा काहीतरी खेळ मांडून, धनगर आणि धनगर या शब्दांचा खेळ मांडून आलेलं प्रत्येक सरकार या धनगरांना फसवत आहे हा आमचा आरोप आहे. आणि म्हणून सरकारी यंत्रणेला, सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व धनगर बांधव आज या ठिकाणी आलेले आहोत आणि आम्ही हे निवेदन देणार आहोत. या ठिकाणी धनगर बांधव सगळे आम्ही, जर सरकारने आमचं हे ऐकलं नाही तर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पिवळं वादळ काय असतं याची चुणूक दाखवल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही, हेच या ठिकाणी मी सांगायला. बालाजी पोद्दार, झूम ऑन न्यूज, पुणे.